अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। बिलाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून मध्यधुंद युवकांनी जामनेर शहरातील दिल्ली दरबार बियर बारचे मालक शंकर मराठे यांचा मुलगा कल्पेश मराठे यास मारहाण केल्यामुळे जामनेर तालुका लिकर असोसिएशनच्या वतीने अशा गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा बसावा या मागणीचे निवेदन जामनेर पोलीस स्टेशनचे PI किरण शिंदे यांना देण्यात आले असून कल्पेश मराठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणाऱ्या संबंधित युवकांविरोधात जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास जामनेर पोलीस करत आहेत। जामनेर तालुका परमिट असोसिएशनच्या वतीने इथे निवेदन देण्यास आलेलो होतो। आज सकाळी माझ्या बारवर हॉटेल न्यू दिल्ली दरबारवर काही गाव गुंडांनी हायदोस घातला, त्याच्या संदर्भामध्ये आज जामनेर शहर आता संपूर्ण बार बंद आहेत, बंद ठेवून आम्ही निवेदन देण्यास आलेले आहोत। आम्ही लोक शासनाला हजारो कोटीचा रुपयाचा महसूल देतो आणि सरासरी तुमच्या माहितीसाठी सांगतो, जामनेर शहरातून छोट्या गावातून ज्याच्या त्याच्या विक्रीप्रमाणे सरासरी आजच्या परिस्थितीला सरकारला आम्ही 4 ते 5 हजार रुपये रोजचा महसूल देतो आहे। सगळ्यात मोठा महसूल हा आमच्या लिकर असोसिएशनकडून माननीय शासनाला जातो। आम्ही सर्व कायदेशीर पूर्तता करून आमच्या दुकानं थाटलेले आहेत। आम्हाला लाखो रुपये हे दर महिन्याला दर 3 महिन्याला टॅक्स भरावा लागतो आणि रिन्युअल करताना सरकार आमच्याकडून ॲडव्हान्समध्ये पैसे घेतं, कोणाचकडून घेत नाही। फक्त एकमेव लिकर असोसिएशन अशी आहे, जर आम्हाला पुढच्या वर्षाचे पैसे ह्या वर्षात भरावे लागतात। 31 डिसेंबरपर्यंत पैसे नाही भरले तर आमचं दुकान 1 तारखेला उघडत नाही। असे आम्ही पारदर्शी लोक सगळे व्यवहार करतो आणि अशा प्रकारचे हे जे गावगुंड आहेत यांना फुकटाची दारू पाहिजे, लायकी नसताना पैसे दारू पिऊन घ्यायची, पैसे द्यायचे नाही आणि उल्लडबाजी करायची, ही आमच्या लोकांवर फार मोठा हा अन्याय होतोय। त्याच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही आज माननीय TI साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि अशा प्रकारच्या हा अधिक याच्यासारखे जे जे असतील त्यांच्यावर सर्वांवर जर कोण सर्वांचा बंदोबस्त नाही केला तर आता आम्ही बंद ठेवलेला आहे। आज दुपारपर्यंत याच्या पुढे बेमुदत बंद ठेवू आणि जो आमच्याकडून शासनाचा महसूल आमचे दुकानं बंद असल्यामुळे शासनाचा महसूल बुडेल त्याला शासनच जबाबदार नाही, असं निवेदन आम्ही आता साहेबांना दिलेलं आहे। या बातमी तेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।